संवाद मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुधाकर घारे, माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद. बॅटरीवर चालणारे रिक्षा पुन्हा सुरू व्हाव्यात, दिरंगाईच्या निषेधार्थ माथेरान हात रिक्षा चालक मालक संघटनेचे आंदोलन. माथेरानमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी माथेरान सनियंत्रित समितीकडून सुप्रीम कोर्टाला अहवाल देण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ माथेरान हात रिक्षा चालक मालक संघटनेने हात रिक्षा बंद आंदोलन सुरू केले आहे. संवाद मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नितीन सावंत, उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे गट, नगरसेवक कर्जत नगर परिषद. गुरुवारपर्यंत प्रतिसाद लाभला नाही तर सर्व रिक्षा परवानाधारक आमरण उपोषणास बसणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. माथेरानमध्ये घोडा आणि हात रिक्षा ही दोन प्रमुख प्रवासाची वाहने आहेत. हात रिक्षा चालवण्यासाठी मनुष्यबळ वापरावे लागते. येथील चढ उतारांच्या रस्त्यांवर हातगाडी खेचण्याने चालकांना अनेक व्याधींनी ग्रासले जाते. वर्षानुवर्षे हा व्यवसाय करून कंटाळलेल्या चालकांनी पुढील पिढीला सन्मानाने जगता यावे याकरता पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणारी 3-चाकी रिक्षा सुरू व्हावी म्हणून 12 वर्ष न्यायालयीन लढा लढला. त्यास प्रतिसाद देताना प्राथमिक तत्वावर 3 महिन्यांसाठी या रिक्षा चालवल्या गेल्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या रिक्षा कायमस्वरूपी चालवल्या जातील असे वाटत असतानाच त्या तातडीने बंद करण्यात आल्या. परंतु हात रिक्षा चालकांनी पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर पावसाळ्यामध्ये या रिक्षा कशा प्रकारे चालवल्या जातात याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सनियंत्रण समितीला देण्यात आले होते. मिलिंद कदम, संवाद मराठी लाईव्ह, माथेरान. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47 38 54.